शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसान वाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 5 अश्विन शके 1945, दिनांक 28 सप्टेंबर 2023. आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत मुक्काम म्हस्करवाडी पोस्ट आंबवडे बुद्रुक तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी दयानाथ एकनाथ पवार यांची रानभाज्या संवर्धन आणि प्रसार याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपण पारंपरिक शेती करताना अनेक प्रकारची पिकं घेत असतो, त्यातून आपण उत्पादन मिळवत असतो. बरेचसे शेतकरी त्यामध्ये अनेकानेक प्रयोग करत असतात आणि आपलं पीक हे चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण पिकवत असतात. अशाच प्रकारे मुक्काम म्हस्करवाडी पोस्ट आंबोडे बुद्रुक या गावातले आत्मनिर्भर शेतकरी आज आपल्याकडे आलेले आहेत. दयानाथ एकनाथ पवार असं त्यांचं नाव आहे. ते व्यवसायानं शिक्षक आहेत. सोनवडी गजवडीच्या शाळेमध्ये ते शैक्षणिक अध्यापनाचं काम करतात. तरी सुद्धा नोकरी सांभाळून शेतीकडे त्यांनी रानभाज्या संवर्धन आणि प्रसाराचं कार्य अतिशय उत्तमरित्या करतात. त्यांची स्वतःची शेती तर आहेच, त्यात फळबागा आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी रानभाज्यांचं संवर्धन केलेलं आहे. आता ह्या रानभाज्या म्हणजे खरोखर आपल्याला बऱ्याचशा माहिती नाही आहेत, काही थोड्याफारच माहिती आहेत. पण त्यांनी जवळजवळ 50 प्रकारच्या रानभाज्यांचं संवर्धन केलेलं आहे आणि त्याचा प्रसार करण्यासाठी ते प्रयत्न करतात. कशाप्रकारे त्यांचं हे कार्य आहे आणि या रानभाज्या कोणकोणत्या आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी त्या कशा पद्धतीनं उपयोगाच्या आहेत, ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार मॅडम. सर, आपण रानभाज्या म्हटलं की रानातल्या भाज्या हाच ढोबळमानानं अर्थ लक्षात घेतो आणि ह्या रानभाज्या ज्या काय आहेत त्या फारशा प्रचलित नाही आहेत किंवा फारशा आपण आहारात आणत नाहीये. पूर्वी ज्या होत्या किंवा पूर्वीच्या लोकांना त्यांची वैशिष्ट्य माहिती होती किंवा त्या कशा वापरायच्या हेही माहिती आहे, पण आता सध्याच्या काळात ह्या रानभाज्यांचं थोडस अस्तित्व किंवा रानभाज्या आता वापरात येत नाहीत. पण तुम्ही रानभाज्यांचं संवर्धन करताय, तर मुख्य म्हणजे रानभाज्या म्हणजे काय किंवा त्याची वैशिष्ट्य काय सांगता येतील आणि ह्या रानभाज्या ओळखायच्या कशा? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. रानभाज्या हा जो भाग आहे हा एक मोठा विषय आहे. आपण आज 5-50 वर्षात या इतर भाज्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळं आणि शहरीकरण झाल्यामुळं रानभाज्या विसरल्या गेल्या आणि रानभाज्या खाणारी जी परंपरागत पिढी होती ती शेवटची पिढी आज 70-80 वर्षाची माणसं तेवढीच आज अस्तित्वात आहे. आणि मग हा जुना वारसा जो आहे रानभाज्यांचा, हा वारसा अत्यंत महत्वाचा आहे. रानभाज्या ह्या आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहेत, किंबहुना सर्व शेती असतील. ह्या शेतीचा उगम मुळातच जंगलातून झालेला आहे. मग फळे असतील, रानभाजी असतील, भाजी असतील, त्यामुळे रानभाजी ही एकमेव अशी भाजी आहे की जी आज आपल्याला फार मोठी ताकद, शेतकऱ्यांसाठी फार मोठं उत्पादन आणि आपल्या आरोग्यासाठीचा हा परंपरागत ठेवा आहे आणि तो आपल्याला जातला पाहिजे. पण आता या रानभाज्या कसं आहे, आपले पारंपरिक ज्यावेळेला आपण शेती करतो त्यावेळेला एकच एक पीक घेतो किंवा ते सगळ्यांना माहिती असतं, पण मग ह्या रानभाज्या ओळखायच्या कशा किंवा त्याची वैशिष्ट्य काय सांगता येते? आता ह्या रानभाज्या आपल्याकडे जर म्हटलं तर पाऊस सुरू झाला की ह्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. आता आमचं लहानपण हे सगळं खेड्यात गेल्यामुळं आम्ही लहानपणापासून काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातोय. आमच्या वडिलांनी, आमच्या आईनं या भाज्या आणलेल्या आहेत आणि आम्हाला त्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत आणि त्याचे फायदे फार मोठे फायदे आहेत. आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपला संपूर्ण जो सातारचा भाग आहे, सातारच्या पश्चिमेला ह्या 8-10 मोठ्या भाज्या आहेत की ज्या सर्वमान्य आहेत, लोकांना माहिती आहेत, पण त्याच्यापेक्षा 30-40 ह्या रानभाज्या अशा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आणि काही लोक जी भाज्या खाणारी मंडळी आहेत ती आज हयात नाहीत आणि त्यामुळं हा प्रचंड लाभलेला वारसा, हा वारसा आपल्याला पुढे टिकवला पाहिजे. बरोबर. हे माझ्या लक्षात आलं, मी नोकरी करत असताना, शिक्षण घेत असताना, देत असताना वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर मला वेगवेगळ्या रानभाज्या पाहायला मिळाल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की हा आपला ठेवा आहे. भविष्यात रानभाज्या हे उत्पन्नाचं साधन शेतकऱ्यांचं होऊ शकेल आणि म्हणून मग त्याच्या संवर्धनाची गरज असणं गरजेचं आहे. मग एक भाजी मी गेले 2 महिने झाले शोधत होतो
त्या भाजीचे मला मागच्या आठवड्यामध्ये 8 ते 10 ठोंब सापडले, ते आज दुर्मिळ अवस्थेत आहे. त्या रान भाजीच नाव आहे, काडकुसमी. तर अशा प्रकारे ह्या भाज्या दुर्मिळ होत चालल्या, त्याचं संवर्धन करणं काळाची गरज असल्यामुळं गेले 5 वर्षापासून मी या संवर्धनाकडे वळलेलो आहे. बरं, म्हणजे एक रानभाज्या लोकांच्या पर्यंत पोहोचावं याच्यासाठी तुमची धडपड सुरू आहे. मग याच्याबरोबर तुम्ही तुमच्याबरोबर आणखी किती जण जोडले गेलेले आहेत किंवा किती शेतकऱ्यांच्या पर्यंत तुम्ही हे प्रसाराचं काम करताय? हा, आता कसं झालंय की कृषी विभागाने एक छान उपक्रम सुरू केलाय, रानभाजी महोत्सव. गेले 4-5 वर्षात हे संपूर्ण तालुकावाईज जिल्हावाईज रानभाजी महोत्सव होत आहेत. लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त लोकांना या रानभाज्यांचं महत्व पटायला लागलं आणि मग राज्यभरातले जे काही रानभाजी प्रेमी आहेत की ज्यांनी मग युट्यूब माध्यमातून, फेसबुक माध्यमातून, आकाशवाणी किंवा इतर माध्यमातून त्या त्या लोकल ज्या रानभाज्या आहेत त्या त्यांनी प्रकाशात आणल्या. मग हे सगळं पाहत असताना मी म्हंटल आपल्यालाही हे काम करायचंय आणि हे काम करत असताना मग आपल्याकडे रानभाज्या नक्की आपल्याला माहीत आहेतच, पण माहीत नसलेल्या पण आपल्याकडे रानभाज्या किती आहेत हे ज्यावेळेला मी गेल्या 4-5 वर्षात मी पाहिलं त्यावेळेला 50 ते 60 भाज्या मला पाहायला मिळाल्या. बरोबर, की याची संख्या किमान 100 आसपास आहे. मग आपला कास पठार असेल, महाबळेश्वरचा परिसर असेल, त्यानंतर इकडे केळवली सांडवली धबधबा परिसर आहे, ठोसेघरचा आपला परिसर आहे, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ह्या रानभाज्या संवर्धनाचं, रानभाज्या गोळा करण्याचं काम वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत केलं जात आहे आणि त्याची सगळी माहिती ही कृषी विभागाकडे आपल्याकडे अद्ययावत आहे. म्हणजे आता सध्या आम्ही काम करतोय शेतकरी, पण आम्ही आमच्या पुरतं करतोय. पावणे राळव्यांना भाजी गावली तर दे, पण ही भाजी व्यावसायिक त्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना 4 पैसे कसे मिळवता येतील याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न जरी असला तरी कृषी विभागानं फार चांगलं 4-5 वर्षापूर्वीपासूनच हे काम सुरू केलेलं. बरं, आता तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांच्या पर्यंत हे आपण पोहोचवतोय, मग शेतकऱ्यांच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे या रानभाज्याची लागवड करणं? म्हणजे जे आपण पिकवतो ते विकलं गेलं पाहिजे किंवा आपलं उत्पादन वाढवण्यासाठी ह्या रानभाज्या किती महत्वाच्या आहेत? या रानभाज्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण बारकाईनं पाहतो की आम्हाला जी पारंपरिक भाजी आज मार्केटला उपलब्ध होती ती पिकवण्यासाठी लवकर मार्केटला येण्यासाठी आम्ही वेगवेगळी रासायनिक खतं घालतो, औषधं फवारतो आणि त्याचा अतिरेक झाल्यामुळे हे कळत नकळत स्लो पॉयझनिंग म्हणावं लागेल. ते सर्वांच्या शरीराला समान मानवेल असं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमचा जो पारंपरिक ठेवा आहे रान भाज्यांचा हा आम्हाला जतन करणं गरजेचं आहे. अत्यंत कमी खर्चात या भाज्या उपलब्ध होतात. आज आम्ही लागवड केलीच नाही ना रानभाजी, नैसर्गिक प्रमाणात ज्या आहेत त्या आम्ही शोधतो, त्यांचं संवर्धन करतो, त्या गोळा करतो, मग आम्ही आमच्या घरी भाजी करतो किंवा आमच्या मित्रांना देतो. याच्या पलीकडे क्वचित प्रसंगी जास्त प्रमाणामध्ये भाजी आहे की जी आम्ही विकायला आणतो आणि त्यात महत्वाचा असा फायदा झालाय की रानभाजी महोत्सव शासनामार्फत कृषी विभागामार्फत सुरू झाल्यामुळं भरपूर लोकजागृती झालेली आहे आणि लोकांची मागणी वाढली, सर आम्हाला ह्या भाज्या हव्यात, तुम्ही पोच कराल का? तर मी म्हणलं करेन, पण उपलब्धतेनुसार पोच करता येतील. आज माझ्याकडे तुम्हाला सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील एवढी भाजी उपलब्ध नाही. आता उदाहरणार्थ उंबर दोडीचं घ्यायचं म्हणलं तर उंबराचे वर्षातनं 1-3 भार येतात, त्याची कवळी दोडी ती शोधली पाहिजे आणि त्याप्रमाणे मग पोच केली पाहिजे. म्हणजे आता आपल्याला सर्वात महत्वाचं जर काम करायचं असेल तर शेतकऱ्यांनी की आपापल्या परिसरामध्ये असणाऱ्या भाज्या ओळखल्या पाहिजेत आणि त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, तर आपल्याला भविष्यात 2-3 वर्षानंतर त्याची लोकांच्या मागणीप्रमाणे आपल्या रानभाजी पुरवठा करता येईल आणि एक आर्थिक उत्पन्नाचा वेगळा स्रोत पण सुरू होऊ शकेल या निमित्तानं. आता या ज्या रानभाज्या तुम्ही 50 प्रकारच्या म्हणल्या त्यातल्या काही ठळक काय सांगता येतील की ज्या आपल्या परिसरामध्ये सापडतात किंवा तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला नव्यानं त्या सापडलेल्या आहेत, अशा कोणकोणत्या रानभाज्या आहेत? आपण रेग्युलरली म्हणतो पात्रीची भाजी सगळीकडेच आहे, सर्वांना माहिती आहे. आज भारंगीनं सुद्धा सगळीकडे म्हणजे ती माणसात पोहोचलेली आहे. फुलांची भाजी आहे, पानांची भाजी आहे, त्यानंतर आपली बोकराची, बोकराच्या पानांची भाजी आपण करतो, ह्या भाज्या माहीत आहेत. पण आमच्याकडे जर आपण केळवली सांडवली परिसर बघितला कास पठाराच्या, तर तिकडे पिळंदी म्हणून एक भाजी आहे जी गाजरातल्या फॅमिलीमधली आहे, तर त्याच्या पानाची सुंदर भाजी होते आणि त्याचं बी धरून म्हणजे आपण धना लागवड करतो त्यासारखे त्याचे आत्ता धने येतात सप्टेंबर ऑक्टोबरला, त्याची लागवड करू शकतो आपण आणि मग त्यात पुढे फार स्कोप आहे. त्याचा नुसता पाला काढायचा आणि मेथीच्या पिंडीसारख्या पेंड्या बांधून दिल्या तरी ती
फार छान भाजी होती. ही आहे काड कुसमी म्हणून एक भाजी आहे. आता जर तुम्ही गेलात कासपाटण परिसरामध्ये तर गवताळ कुरणात जिकडे पांढरी फुलं दिसतील ती पेंडीचीच फुलं आहेत. आणि त्याला एक 8-15 दिवसांना धने येतात. तर हे आपण ती ओळखू शकतो. आणि जर जून जुलैला गेलात तर रस्त्याच्या कडेने किंवा गवताळ प्रदेशामध्ये गाजराची जशी पानं असतात अशी ही भाजी पसरलेली असते. आणि कंद पण हा कंद असतात. ते कंद छोटे मोठे कंद झाले तर पूर्वी ती जुनी लोक सांगतात की आम्ही कंद आणायचो आणि भाजून खायचो. म्हणजे रताळ. हा आणि मग म्हणलं बाकी काय करता तुम्ही तर नाही म्हणले. हल्ली डुकरांची संख्या वाढल्यामुळं पिळिंदीचं प्रमाण कमी झाले आणि जिथं डुकरं किंवा गुरं पोचत नाहीत तिथंच आज भाजी ही आहे. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला पिळिंदी ही सांभाळली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता आम्ही एक 8 ते 10 शेतकऱ्यांना सांगून जेवढं त्यांच्याकडून धन्याचं बी गोळा करता येईल ते आम्ही गोळा करणार आहे आणि त्याचं परत आपल्याला संवर्धन करतो. म्हणजे यात महत्वाचं असं आहे की ह्या रानभाज्या भरपूर आहेत आपल्या परिसरामध्ये. फक्त त्या ओळखणं महत्वाचं आहे आणि त्याची परत पुनर्लागवड करणं पण खूप महत्वाचं आहे. आता ज्यावेळेला तुम्ही रानभाज्यांचं संवर्धन करता त्यावेळेला मुख्य म्हणजे पाण्याचा पण प्रश्न येतो इतर पिकांच्या सारखाच. पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने असली पाहिजे? हा आता रानभाजी म्हटले की मुळातच ह्या रानात उगवतात. म्हणजे पहिले एक लक्षात ठेवा की ह्याला पाणी फार कमी लागतं. आपण जर योग्य वेळी लागवड केली ना आपल्याकडे जर रोपं अगोदर 1-2-3 महिने तयार असतील तर जूनला जर आपण लागवड केली तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे वरचे 4 महिने पावसाचे असतात. आणि मग परतीचा मान्सून आहे त्याचे 1-2 महिने पाऊस पडत जातात एखादा. त्यामुळं मोस्टली मोठ्या प्रमाणामध्ये या झाडांना पाण्याची गरज लागत नाही. कारण लवकर लागवड केल्यानंतर ह्या रानभाज्यांचं वैशिष्ट्य की त्या कंदमूळ असतात. त्यांना मुळं तयार होतात छोटे छोटे कंद तयार होतात आणि पाणी संपले की ते सुप्त अवस्थेत जातात. पुढच्या वर्षी पाऊस पडला की ते उगवतात. आपण ज्यावेळेला कमर्शियल लागवड करणार त्यावेळेला थोडंसं आपल्या गरजेनुसार आपले किती पाणी उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पाणी देऊन 1-2 गुंठे 4 गुंठे लावू शकतो. आणि तेवढं पाणी आज आपल्याकडं गावा शेजारी आपल्या घरात उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचं काही टेन्शन घेऊ नका. तो निसर्ग हजारो वर्ष रानभाज्या सांभाळतोय. बरोबर. आता ज्यावेळेला तुम्ही रानभाज्यांचं संवर्धन करताय तर त्याचं संवर्धन कशा पद्धतीनं करताय? काय काय उपक्रमाद्वारे तुम्ही ते शेतकऱ्यांच्या पर्यंत किंवा लोकांच्या पर्यंत पोहोचवतात या रानभाज्या? कारण बऱ्याच जणांना याची नावं सुद्धा माहिती नाहीयेत. काही अगदी ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या आहेत किंवा रानभाज्यांची नावं सोडली तर कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवताय? हा आता मी माझ्या पद्धतीनं काम सुरू केलंय पण याच्या अगोदर आपल्या कृषी विभागाने एक छानशी रानभाजी माहिती पुस्तिका काढलेली आहे. ती लोकांपर्यंत पोहोचली. आपल्या आकाशवाणी मार्फत काही माहितीचे कार्यक्रम सादर केलेत. म्हणजे 30% रानभाजी अगोदरच पोहोचलेली. आता आम्ही काय केलं की आमच्या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या भाज्या आहेत ह्या जुन्या माणसांना घेऊन विचारून त्यांच्याकडून पहिले शोधून घेतल्या. आणि ह्या रानभाज्यांचं नष्ट व्हायचं कारण असं आहे मॅडम की दरवर्षी ज्यावेळेला वणवे लागतात ना त्या वणव्यात ही झाडं किंवा ह्यांचं जे बी येतं हे बी झळून जातं. बरोबर. काही प्रमाणामध्ये काय होतं वणव्यानं बी नष्ट झालं. काही शेंडवळ सारखे कंद आहेत करटोळी सारखे कंद आहेत हे कंद डुकरं खातात. म्हणजे त्यातून वाचलेली भाजी डुकरांच्या ते आहार आहे. मग या ठिकाणी आपल्याला डुकरांच्या पासून संवर्धन करता आलं पाहिजे. वणवे लावले नाही पाहिजेत. आणि मग शेतकऱ्यांमार्फत जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं आम्ही बी गोळा करून घ्यायचा प्रयत्न केला. तर लोकांना सांगितलं आता तोरणासारखं झाड आहे की हे एप्रिलमध्ये येतं 15 दिवसच बहार असतो त्याची फळं फार छान आहेत. आणि त्याचं जे बी आहे हे बी आम्ही जर तव्यात भाजलं चांगलं तर ओल्या हरभऱ्यासारखं बी लागतं. इतकी सुंदर तोरण भाजी आहे पण आज दुर्मिळ झाली आहे. माहिती नाही कारण तोरणाची झाडं जळणाला तोडली जात आहेत. करवंदीची झाडं तोडली जात आहेत. त्यानंतर आंबोळकी म्हणून आमच्या कोकण पठारामध्ये जे काही फळ आहे की द्राक्षाच्या बागेसारखे येतं ते 10-15 दिवसच टिकतं. झाड वेल उंचाव जातात आणि ते मग काढता येत नाही. आणि मोठा वळवाचा पाऊस पडला की सगळे बी ती जे फळ आहे सगळं जमिनीवर पडतं. त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून ह्या 3 झाडांची तोड करू नये हे वाचवलं पाहिजे. आणि मग रानभाज्या त्यांना सांगतोय की बाबा ही भाजी आहे ही पहिली तुम्ही खा हे आम्ही खाल्ली आहे. समजा डुकरं वानर गवं माकडं ही सगळे प्राणी आहेत. हे प्राणी आपण आता हाकलून देऊ शकत नाही. ह्या प्राण्यांच्या समवेत आपल्याला जगायचे. आणि मग हे प्राणी न खाणारे आपल्याला
भाज्या लावल्या पाहिजेत आणि भरपूर अशा भाज्या आहेत की ह्या चारही प्राण्यांपासून आपल्याला त्यांचा त्रास होत नाही आणि ती जगून आपल्याला चार पैसे मिळवून देत आता हे जे रानभाज्या ज्या आहेत त्या तुम्ही संवर्धन करता पण ज्या वेळेला आपण लागवड करायची म्हटलं तर कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे? हा आता हा एक महत्वाचा भाग आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी फळबागा लावल्यात. हा पडीक रान आमच्याकडे भरपूर आहे. तर पडीक जमिनीवर सुद्धा ह्या रानभाज्या उत्तम प्रकारे लावता येते. त्याचं वैशिष्ट्यच आहे. हा वैशिष्ट्यच आहे. आणि थोडस त्रासदायक काम कुठलं आहे शेतकऱ्यांना की बी गोळा करणं. बरोबर. आता या महिन्यापासून भारंगीचं बी उपलब्ध होत आहे. या महिन्यापासून आपल्याला ऍस्पर्याग आपण म्हणतो त्याला आम्ही म्हणतो आसवल किंवा शतावरी, शतावरीचं बी आपल्याला उपलब्ध होत आहे. एक पित्ताव काम करणार चिचुरट म्हणतो आम्ही त्याला आता फळं आली ती वर्षभर येतात त्याचं बी आम्हाला घेता येते. शेंडवल आहे वेल त्याचं बी आम्हाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मिळणार आहे. म्हणजे आम्हाला आता ह्या 3-4 महिन्यामध्ये बी मिळाल्यानंतर आम्ही हे बी साठवून छोट्या प्रमाणात रोपवाटिका करून जर हे बी आम्ही शेतकऱ्याला दिलं तर रुपया 2 रुपयालाही आम्हाला बी ते त्यांना रोप पुरवता येते. आणि शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की तुमच्या जर फळ बागा असतील तर आपण गवत काढतो भरपूर म्हणजे गवत तर गवताच्या ऐवजी आम्हाला पात्री करडई कुरडू तोडक्यात भुयावळा आहे त्यानंतर तिळंदी या भाज्यांची आपल्याला थोडी 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 लागवड करायची त्याचं बी धरायचं आपण ती लागवड परत वाढवायची आंतरपीक म्हणून. की याचं वैशिष्ट्य असं मी ज्या वेळेला आंब्याची बाग केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की जानेवारीला मोहर येणार त्या दरम्यान फळ मिळणार आम्हाला मे महिन्यात. मग मे ते जानेवारीपर्यंत काय करायचं आम्ही मग ह्याला पर्याय मी आंतरपीक चिक्कू लावलं. चिक्कूला भार कमी यायला लागला तेही झालं. आता गवत उगवतोय 3-4 महिने आम्हाला पैसे मिळत नाहीत पण नैसर्गिक गवतही आम्ही कमी करू शकत नाही. तिथं माझ्या लक्षात आलं की रानभाज्या मोठा स्रोत आहे आपल्याला. पाऊस पडला की उगवते आणि उगवले की पैसे सुरू झाले. तर शेतकऱ्यांना अशी माझी विनंती आहे की आपण जर फळबागेमध्ये 5-6 प्रकारच्या जर भाज्या आपण आंतरपीक रानभाज्या की ज्या गवत म्हणून आहेत त्याची जर लागवड केली तर आपल्याला त्याच्या कवळ्या पानापासून कवळ्या शेंड्यांपासून आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत. कारण कुरडूची भाजी असेल त्यानंतर आघाडीची भाजी आहे त्यानंतर आपण पाहतो भुयावळ्याची भाजी आहे त्यानंतर शेंडवल आहे. ह्या भाज्या आहेत ना ह्या आपल्याला पाऊस पडले की उगवतात शेंड छाटले की आपलं काम होतं ना. बरोबर. म्हणजे पैशाचे पैसे मिळतात आणि परत एकदा ह्या भाज्या लावल्या एक वर्ष सांभाळल्या की पुन्हा लागवडही करायची नाही आणि त्याला पाणी द्यायचं नाही. म्हणजे गवत येण्याऐवजी ह्या भाज्या उगवतील आणि ह्याचे पैसे आम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत मिळून जातील. ते पैसे मिळाले की तोपर्यंत काही वेल झाडावर चढले असतील ते वेल काढून टाकात नैसर्गिक असे वेल मरूनच जातात. म्हणजे बाग आपल्या स्वच्छ करायला काही अडचण नाही पैसे मिळवायचे आणि बागा स्वच्छ करायचे. पण आता ज्या वेळेला तुम्ही आंतरपीक घेता त्यावेळेला त्या मुख्य पिकावर काही परिणाम होऊ शकतो का याचा? नाही परिणाम होत. समजा आपण आम्ही आघाडीची भाजी लावली किंवा पात्रीची भाजी लावली तर पात्री ही जमिनी बरोबर असते. आघाडा सरासरी 1.5 ते 2 फूट उंच. आम्ही सतत त्याची छाटणी केल्यामुळं कवळा शेंडा काढल्यामुळं तो काही जास्त पसरत नाही. कुरडू लावली तर ही नाही जास्त पसरत. आम्ही आता या 2 गुंठ्याला कुरडू लावली मग त्याचं पीक घेतलं की पुढच्या वर्षी मी दुसऱ्या 2 गुंठ्याला कुरडू लावणार. की असं करत जर आम्ही गेलो वेगवेगळ्या भाज्या असं भरपूर आहेत की ज्या भाज्या आम्हाला आपल्या आंतरपीक मुख्य फळबागेमध्ये सुद्धा घेता येतात आणि मुख्य फळबागेचा जो अनुत्पादित कालावधी आहे त्या कालावधीत आपल्या ह्या रानभाज्या फार सुंदर काम करणार आहेत. बरोबर. रानभाज्यांचा प्रसार करण्यासाठी तुम्ही बियाण्यांची बँक सुद्धा तयार केलेली आहे. तर या बियाण्यांच्या बँकेचं काम कसं काय करता किंवा शेतकऱ्यांच्या पर्यंत या बिया कशा पद्धतीनं पोहोचवता? हा आता कसं झालं हे बियांचं काम माझ्या पुरतं चालू आहे. बरं. कारण कसं आहे की पहिली काही बाबी असे आहेत की ते बी नामशेष पातळीवर आले. आता आमच्याकडे बघा बोगदा म्हणे एक फुलं आहे वेल. मी गेल्या 2-3 वर्षात पाहिलं तर मला एक आंबवडे गावात आमचे मित्र आरवाय जाधव सर आहेत त्यांच्या इथे बोगदा येते तो वेल सापडला. त्या वेलीपासून मी जवळजवळ 400 बिया गोळा केल्या आणि आता मी 400 च्या 400 बियांची लागवड केली. मग या वर्षी मला त्या रोपांपासून किंवा माझ्या त्या बोगदा वेलीपासून 1,000-2,000 मी बिया गोळा करणार आणि मग ज्या वेळेला माझ्याकडे 1-2 हजार झाड होतील त्यावेळेला मी अगदी 5,000 बिया सुद्धा गोळा करून मी लोकांना देऊ शकेन. तर सध्या ह्या रानभाज्यांचं बी गोळा करायचं कारण प्रायोगिक
तत्वावर चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या बिया निर्माण होतात रानभाज्या, तिथल्या मी शेतकऱ्यांना भेटलोय, त्यांना संपर्क साधलाय, तुम्ही हे बी गोळा करा, त्या बियाचे त्यांना आपण पैसेही देणार आहे. म्हणजे त्यांचा वेळ वाया जाता का म्हणे, आणि त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हे आम्ही गवत म्हणून पाहतोय पण ह्याच्या बियाचे पैसे मिळतात, ह्याच्या पाल्याचे पैसे मिळतात, ह्याच्या कंदाचे पैसे मिळतात. म्हणजे ज्या वेळेला आम्हाला रानडुकर म्हणा किंवा इतर प्राणी आमचं भाताचं पीक घेऊन देत नाहीत, त्यावेळेला आम्हाला ही रानभाजी उपयोगाची आहे. बरोबर. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं बी आपण गोळा करून त्याचं संकलन करून आमच्या मस्करवाडी गावामध्ये मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ते लावाय देणार आहे. म्हणजे एका ठिकाणी जर 50 प्रकारचं बी गोळा झालं तर उद्या आपल्याला लोकांना द्यायला किंवा रोपवाटिका करायला त्याचा अधिक वेगानं प्रसार करता येईल. म्हणून हे काम सुरू झालंय आणि बऱ्यापैकी मला त्यामध्ये यश आलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणता की रानडुकरांचा वगैरे किंवा जंगलातल्या प्राण्यांचा त्यांचं खाद्यच आहे ते निसर्गातलं असल्यामुळे, पण ज्या वेळेला आपण लागवड करायची त्यावेळेला त्याचं संरक्षण म्हणून, तर मग त्याचं संरक्षण व्हावं या सगळ्या प्राण्यांच्या पासून, त्यासाठी काही उपाययोजना केलेली आहे किंवा करायची आहे? हा, आता माझ्या असं लक्षात आले की डुकरं जी काही कंद खातात शेतात तर त्याची आपण हेतुपुरस्कर लांब गावापासून लांब आपल्या लागवडीपासून लांब डोंगर राहणार त्याचे आपण बिया टाकणे. उदाहरणार्थ वराह कंद आहे की जे वराह कंद आहे की जे गावाजवळ आमच्या येऊन डुकरं खातात शोधून काढतात. मग माझ्या असं लक्षात आलंय की आता एक भरपूर शेतकऱ्यांची मदत घेऊन वराह कंद जे त्याच्या वेलीला बी येतं बारीक 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 त्याचं एक डोंगरात लागवड करून टाकायची. ते काय फेकले त्यांच्या खाद्याची पहिली सोय करायची. वानरांचा त्रास होतोय तर वानरांना सगळ्यात जास्त आवडतात ते शेवग्याची कवळी पानं, शेवग्याची फुलं. तर मग यासाठी आपल्या गावाच्या परिसरात डोंगर रानामध्ये गावठी शेवगा असेल, रान शेवगा असेल की जेणेकरून 200-300 बिया पावसाळ्यात लावून टाकायच्या, तिथं उगवून आलं तर त्यांना वानरांना तिथं खाद्य होईल. जांभळी उमरासारखी झाडं तोडायची नाहीत की पिकलेली उमरं ही वानरं खातील. शिवर एक आहे काटे शिवर, त्याची जी फळं असतात ती वानरं एप्रिल मध्ये फार छान आनंदानं खातात. मग असं वानरांचं खाद्य जर रानात पुरवलं तर ती आपल्या गावात येणार नाहीत असा एक प्रयोग करून हा पहिला टप्पा. आणि दुसरा मग गरजेप्रमाणे जी आपली बँक आहे आपण मातृशाखा म्हणतो ज्याचं आपण बी काढणार आहे तर त्यांना मग तार कंपाऊंड करून आपण सीड बँकेसाठी एक दोन गावं आम्ही निवडणार आहे. आमच्या डोंगर रानातलं ठोसेघर तिकडं आहे, केळवली आमचं जळकेवाडी एक गाव आहे. अशी गावं आहेत की जिथं नैसर्गिक रानभाज्या मोठ्या प्रमाणामध्ये येतात त्याच गावांची मदत घेऊन तिथं सीड बँकच तयार करायची आणि त्यामार्फत त्यांना पैसे मिळवून द्यायचे. हा पहिला आपला टप्पा असणार आहे. म्हणजे तुमचं खरंच खरोखरच रानभाज्याचं संवर्धन पण करता आणि प्रचारासाठी सुद्धा छान पद्धतीने तुमचे प्रयत्न चालू आहेत. आता शेतकरी बांधव जे आपली मुलाखत ऐकतात त्यांना तुम्ही जाता जाता काय आवाहन कराल की रानभाज्या लागवड करणं किती महत्वाचं आहे, त्याचं संवर्धन करणं किती महत्वाचं आहे आणि त्याचा प्रसारही किती महत्वाचा आहे की ज्या योगे शेतकऱ्यांना एक आर्थिक स्रोत उत्पन्न होऊ शकेल? तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण हल्ली गवत नष्ट व्हावं यासाठी जी औषधं मारतोय ती औषधं मारण्या अगोदर विचार करा की माझ्या औषध फवारण्यानं माझ्या शेतातली रानभाजी मरते का, हे पहिलं पाहिलं पाहिजे. आणि आपलं एक काम आहे की आजच्या ह्या धावपळीच्या जगात रानभाज्यांची किंबहुना भाजी हा आहारातला रोजचा घटक आहे आणि या ज्या रोजच्या घटकांमधली जी भाजी आहे त्यातला हा 50% हिस्सा हा रानभाजीचा आला पाहिजे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मग आमच्या पडीक जमीन आहेत. आता काय झालंय की गव्याच्या आक्रमणामुळं म्हणा रानडुकरांच्या वन्य प्राण्यांच्यामुळं आमची डोंगर रानाची पडीक शेती भरपूर झाली, गावं सोडून लोक शहरात आलीत. पण आता आपण गांधीजींच्या सारखं म्हणतोय की चला गावाकडे चला, खेड्याकडे चला, आपण असू द्यात गवे डुकर असू द्यात वानर असू द्यात, ही असताना सुद्धा ही आपली संपत्ती आहे, यांच्या समवेत आपण राहून काम करूया की यांना न त्रास देता किंवा हे न खाणारे अशा भरपूर भाज्या आहेत की त्या लावूया आपण आणि त्याचं आपण संगोपन करूया. त्यामुळे आपली शेती आहे वाडवडिलांनी जी दिली आपल्याला ती फार मोठी देणगी आहे आणि रानभाजी ही तर फार मोठी देणगी आहे. ती ही टिकलीच पाहिजे आणि आहाराचं म्हणाल तर रानभाजी हे आपलं मोठं सर्व्हिसिंगचं काम करते. निसर्गानं बघा फार छान दिले, ज्या ज्या हंगामात जे जे फळ येतं जी भाजी येते ती आपण खाल्लीच पाहिजे. ती खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं काम आहे. काही रासायनिक खतामुळं आणि पेस्टिसाईड जे आपण औषधं फवारतो त्याच्या अतिरिक्त वापरामुळं मी म्हणतोय की स्लो पॉयझनिंग होतं हे लक्षात येत नाही आणि मग
वेळ निघून गेल्यानंतर मग ज्या वेळेला आमची शरीर यंत्रणा नादुरुस्त होते त्यावेळेला आम्ही रानभाज्याकडे वळतो. ते न वळता सुरुवातीपासूनच जर आपण रानभाज्या आपण सांभाळल्या खाल्ल्या आम्ही पहिल्या खाल्ल्या पाहिजे शेतकऱ्यांनी आणि मग आपण इतरांना सांगू शकू. तर अत्यंत महत्वाचं रानभाजी संवर्धन करणं शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे. आपण ते करूया. तुम्ही सर्वजण जर एकत्र आला सगळे शेतकरी तर मी माझ्या पद्धतीने एकटा नाही काम करू शकणार. आपण जर सगळे एकत्र आलो तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येईल आपल्याला. बरोबर. शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की रानभाज्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे. आपला परिसर जो आहे त्याच्यामध्ये अनेक, आता यांनीच एकट्याने 50 प्रकारच्या रानभाज्यांचं संशोधन केलेलं आहे. अधिकाधिक आपण रानभाज्यांचं संशोधन करून त्याची लागवड करूया आणि एक आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून आपल्याला या रानभाज्यांचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकेल. आता पवार सरांनी आपल्याला याबद्दलची बरीचशी माहिती दिलेली आहे. कृषी विभाग सुद्धा याच्यासाठी तत्पर आहे. त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आपल्याला ही माहिती घेता येईल आणि अशा पद्धतीनं ह्या रानभाज्यांचं संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना थोडा जरी प्रयत्न केला तरी भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीचं आरोग्य टिकवता येईल. रानभाज्या आपण चांगल्या पद्धतीनं आरोग्य टिकवण्यासाठी म्हणून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील. तर पवार सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना रानभाज्या संवर्धन आणि प्रसार याच्याविषयी तुम्ही काय करताय, कशा पद्धतीच्या रानभाज्या आहेत हे अतिशय सविस्तर सांगितलं. त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आभार, धन्यवाद. मंडळी, आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आताच आपण ऐकलीत रानभाज्या संवर्धन आणि प्रसार याविषयी. मुक्काम म्हस्करवाडी पोस्ट आंबवडे बुद्रुक तालुका जिल्हा सातारा येथील दयानाथ एकनाथ पवार यांची श्रेया गुलवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.